मिशन फेल मी डाउनर भाई केक का पहले नंतर नमस्कार पब्लिक, जय हिंद जय महाराष्ट्र। तर कसे आहात सर्वे? मी अमन सुनील दागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपला जो आहे तो खूप दिवसांनी येतोय, खूप म्हणजे खूप दिवसांनी। आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी बोललो होतो काल लाईव्हला की आपला एक नवीन ब्लॉग येणार आहे, पण खूप वेगळा असणार आहे। म्हणजे वेगळा ब्लॉग असणार ना, वाजवायचा असणार ना, काय असणार। तर आजचा ब्लॉग आहे तो पण माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज आहे मयुरीचा बड्डे आणि आजचा ब्लॉग आहे तो पूर्ण बड्डेवरतीच आहे। आणि आता वाजले 2, तर ती निघाली, ती पार्लर बिरला कुठे गेली ती मयुरी। आणि घरचा माहोल आहे हा, आता उठलेत सकाळी 5-6 वाजता झोपून, 2 मार येतात आमच्या घरी, तर आता झोप आता उठलेत। आणि आज काय ना, आज बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे आहे, जे काय आहे ते काय आपण कसं सेलिब्रेशन करू, काय करूया, काय काय ठेवलं आहे, म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन आहे, एवढं काय मोठं नाही। तर त्याबद्दलच आजचा व्लॉग आहे। आणि मी सांगितलेलं त्याप्रमाणे आजचा व्लॉग वेगळा आहे, म्हणजे खूप वेगळा आहे। बड्डेचा व्लॉग आहे जो माझा पहिले बड्डेचा व्लॉग होता, तसाच व्लॉग आजचा असणार आहे। तर काय ना, आज तुम्हाला एवढंच बघायचं आहे। आणि आता मी चाललो आहे भायखळ्याला, कारण मी 22 मार्चला खेडला चाललो आहे। खेडला जाण्यासाठी मला तिकीट्स बुक करायचे आहेत, तर माझा एक मित्र आला खाली, तर त्याच्याबरोबर मी चाललो आता तिकीट काढायला, तिकीट बुक करायला। तर पहिले ते काम करतो, नंतर बघू मयुरी वगैरे घरी आली तर त्यानंतर मी घरी येईलच, ती मी यायच्या अगोदर, तसं तुम्हाला नंतर डायरेक्ट भेटतो। चला मी पहिले तिकीट काढून येतो। हा आमचा मित्र समीप पंडित, समीप चोदू याचं असं नाव आहे, त्याच्याबरोबर चाललो मी भायखळ्याला। चला खेडला जाणार आहे, टिकटिक आणलं, 22 तारखेला खेडला जाणार आहे शो साठी का। तर आता जाऊया डायरेक्ट घरी, मयुरीचा पण फोन आलेला, ती घरी आली आहे, कुठे कुठे विचारत होती। आपण डायरेक्ट गप्पा करूया घरी जाऊन, आता नाश्ता पण नाही केला अजून, घरी जाऊन नाश्ता पण करायचा, नाश्ता पण काहीतरी खातो खातो पण। चला भेटूया डायरेक्ट घरी। हॅपी चा बर्थडे, हॅपी बर्थडे टू गोटो। काय चिकने दिसते रे एकदम, आयटम दिसते, बर्थडे तुझा मग। थँक यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। अरे आबा काय का बड्डे बिड्डे का आहे का, झोपून बिपून काय अशी काय पडले नागिनवाणी। झोप आले, वन पीस बिन पीस घालू असं कोण झोपत खाली। आज मयुरीचा बड्डे, तुम्हाला काय पाहिजे? क्वार्टर, फक्त क्वार्टर, क्वार्टर आणि चकना। चकना होता हा, डिनर की नाही कधी? मी देते की नाही विचारणार ना, 7:30 ला। 7:30 ला डन डन डन। मला नाही गिफ्ट देणार,
जे अरे तू आमच्या घरची आहे, तुला गिफ्ट कसे द्यायचे? दहा रुपये दे रे मला गिफ्ट द्यायला. हॅपी बर्थडे. आता 5:30 वाजलेत आणि आता मी पहिले चाललोय केक आणायला. केक दिलाय बनवायला. तो केक आहे आपला ब्युटी पार्लर च्या थीमचा केक आहे. तर मी आणि यश माझा लहान भाऊ बटाट्या आम्ही दोघं चाललो आहे केक आणायला. आणि इकडनं जायचं लोअर परेलला, जो ढाबा बुक केलाय, म्हणजे छोटासा माझा जिकडे बड्डे केला होता त्या ढाब्यामध्ये बड्डे करतोय. ते तिला अजून आयडिया थोडीशीच आहे, पण पूर्ण असं हे नाही की करतोय की काय करतोय आणि काय गिफ्ट देणार आहे वगैरे. तर मी गिफ्ट पण आणलंय, गिफ्ट ह्याच्यामध्ये ते तुम्ही संध्याकाळीच बघा ते गिफ्ट काय आहे काय नाही आहे. ते संध्याकाळीच तुम्हाला दाखवतो हे गिफ्ट आहे ते काय काय करणार आहे तुम्हाला दाखवतो सगळं आता थोड्या वेळातच. आणि प्लॅन काय माहिती आहे, इकडनं पहिले 6-6:30 वाजता तिकडं बड्डे करायचा आपल्या लोअर परेलला. आणि मग लोअर परेलवरनं मग तिच्या घरी जायचं मानकुरला तिच्या भावानी, म्हणजे आपला रोहन तानपाटील तिचा भाऊ, त्यांनी वेगळं एक सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. ते त्यांच्या घरी करणार आहे. तर असा प्लॅन आहे की इकडं बड्डे पहिले करायचा आपल्या इकडं, आम्ही करणार आहे तो. आणि त्यानंतर मग तो बड्डे झाल्या मग तिला न सांगता, तिला तर नाही सांगणार आहे की आम्ही येतोय तिकडं. मग तिला बोलणार की तू बाबा ट्रेननी जा घरी, मग आम्ही गाड्या घेऊन मग डायरेक्ट तिच्या घरी. तर असा प्लॅन आहे काहीतरी. तर बघूया सक्सेस होतो का काय होतो का काय नाही होत. असेच सोबत राहा, बघत राहा. तर मी पहिले जातो आता केक आणायला. चला केक आणून भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी येतो, परत कपडे चेंज करायला आणि मग नंतर आपण जाऊ लोअर परेलला. चला हे बघा हे गिफ्ट पण पॅक केलं आहे. केक घेऊन आलो, केक दिला इकडे दुकानात ठेवायला. आता घरी जायचे कपडे घालायचे, परत खाली यायचं आहे. आणि या गिफ्टचा पण एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला नंतरच कळेल की काय सरप्राईज आहे. तुम्हाला दाखवतो नंतरच, हे आतमध्ये ठेवतो इकडे, आता वरती नाही घेऊन आता बघाल ते. चला हे बघा तयारी सगळी झाली. मी असे कपडे घातले, शूज, सलमान खानवाली फाटलेली पॅन्ट आपल्या बाबाला आवडत नाही अजिबात. आणि हे नवीन घेतलंय आपल्या कपड्यांच्या. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्याच्यामध्ये भर एक ही टी शर्ट आहे. आणि आता निघतोय, खूप टाइम झालाय, खाली जाऊया. तर चला भावनो आता फायनली निघतो, आपण भेटूया लोअर परेलला कॅफे ढाबामध्ये. आणि तिकडं काय आहे ते सगळं तिकडेच आता करूया. घर पूर्ण खाली, मयुरी पण गेले खाली बाईकवरती. पहिले ती पार्लरमध्ये गेले त्यांच्या, जिकडे ती पहिले अगोदर जॉबला होती. तिकडं केक कट करायला गेले. मग तो केक कट करून तो तिकडे ती तिकडे येणार आहे. तिथं आपण भेटू, तिथं सगळं बाकीचं आहे ते करू. चला नमस्कार. नंदू आल्या, मगाशीच आलाय, 6 आल्या वाटत. अरे माझा कशाला फोन आला इकडे. भारी बनवलं रे, एलईडी पाहिजे ना फोटो.
जास्त जना का नाही तिकडे आम्ही एवढे. सायू आहे, नंदू आहे, नंदू मगाशी आलाय, आपला भाऊ आहे आशिष मोहित आहे, बिट्टा ते गाणं आहे ना पुष्पा मधलं गाणं आहे, ए बिट्टा ये मेरा, ते ह्याच्यावरती काढलंय बिट्टा. आणि इकडं कलवंत आहे तिकडं, तो लाईटी मध्ये दिसतो फक्त आणि इथं वाटत आहे. आणि अजून येतात ते दोघं तिघं, ते एवढेच आहेत. आता इथं पोचलो आणि आता बघू काय सेलिब्रेशन वगैरे. कॅन्डल लावायचे? हा लावा ना. हाय हाय, व्यवस्थित आहे सगळं, व्यवस्थित आहे. मला वाटलं काय तुटला वगैरे असेल. हे काय मॅक म्हणजे काय? ब्युटी प्रोडक्टचं नाव आहे काय? सगळ्यात मॅक मॅक आहे, ब्रँड आहे काय? दिलबिल कशाला पाहिजे आपल्याकडे? ऑलरेडी आहे. आता हे आमचं छोटस सेलिब्रेशन आहे एकदम, आम्ही एवढे जणच आहे. कारण की तिच्या घरी पण सेलिब्रेट करणार आहे. तिच्या भावाचा फोन आला रोहनचा मला की घरी पण आहे, म्हणून इकडे छोटस आपण करू. हे बघा तर ते लोक पण आता पाच दहा मिनिटात येतील, तोपर्यंत आपण हे सगळी तयारी करतोय. गाडी क्रमांक 1722 तिथं लिहिलं पण आहे हॉर्न प्लीज. भाई बर्थडे ला आलाय की काय? काय करत काय कशाला आलाय? येते येते घेऊन जा भांडी. आई खुश होईल, जर्मनची भांडी आणली. स्वस्तातले पायरो पायरो स्वस्तातले पायरो जॅक पायरो स्वस्तातले पायरो. आणि तुम्हाला जर गणपतीमध्ये हॉलिजन किंवा मंडप बांबू बिंबू काय भाड्याने हवे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हॉलिजन मागवले आम्ही इथे, कंदील बी मागवले. दिवाळीत कंदील आहे बघा, एक कंदील भाड्याने देतो आम्ही. बोलो आम्हा तिला बोलवतो घे शॉट घे तू इकडे या पट्टी बिट्टी वाजवायला बोलू आहे. एवढा काय आपला हे नाही, छोटस ते आपलं. गाडी क्रमांक 420 तिला बसवतो. तुम्हाला छाप असतो सगळ्यांना. अरे इसकी माँ का पानी है, अरे छोटी गंगा बोल के गंदी नाली में कुदा दिया. चीयर्स बा ग्लासा बा. चीयर्स चीयर्स. आम्ही ड्रिंक तर करत नाही, पाणी पितो. अरे वय तू पण आलीस काय हे? अरे बाबा तोडफोड आल्या 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 तोडफोड. एक एक पाणी पी पाणी पी. ठीक आहे पाणी पी पाणी पी. लेवल 3 चा हेल्मेट आहे. ड्रॉप 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 आला भाई. ड्रॉप आला ड्रॉप आला.
केक काप पहिले नंतर घे, आता नाही नंतर नंतर. हा छोटा आहे आणि तिथं मोठा एक आहे, तिथं आहे. थोड्या वेळ आपण तिथं चालू, दिसायला नको म्हणून इथं ठेवलंय. मिशन फेल. मी ठेवणार बाई. टायर टायर जोरदार टायर झाले पाहिजे. दोन कांडे घ्या, दोन कांडे घ्या बाबांनी. मधी लाव मधी लाव. दोन कांडे घ्यायचे होते. कंट्रोल कंट्रोल. नाही एवढे चालू कर, चालू. बिहाइंड द कॅमेरा हा होता आता मगाशी, जे शॉट होते ते यांनी काढलेत. 100 पैकी 100. एक लिपस्टिक का थोडीशी आपण आमचा फोटो काढी. लिपस्टिक खाली आणि हात गाडीवरती. आता आम्ही 6 रोटो इथं सामान मागवलंय. काय पाहिजे तुला? गिफ्ट पाहिजे ते एवढं मोठं. काम पहिले जरा खाऊन घ्यावा नंतर मग घ्यावा. पण बाकी कसली गोरी दिसे बा याच्यामध्ये. लगेच खोल लगेच. अरे भांडी गुंडी आमच्या लहान मुलीसाठी भांडी आणलेत घर घर खेळायला. ये खेळ एवढी एक्साइटमेंट होती चांगली. एक एक घोट मारा आता खरं. हे मी खास तुझ्यासाठी, म्हणजे कधी तुझ्या घरी चहा प्यायला आलो तर ह्याच्यातनं चहा बनवून देणार आणि ह्याच्यातनं चपाती भाजी बस भांडी एवढीच आहे. मुलगी झाली ना पहिली तिला हे देऊन हा हे ठेव हे ठेव. जेव्हा तुझं लग्न होईल ना मुलगी वगैरे झाली का हे देऊन टाकी.
मुलगी जरा मोठी, तुमच्या लग्नात देणार ना अंडे कळशी टोप ते नावली आता माझा आवडता विषय चा. हा चा आले त्याचा. हा दोनच गोट दे जास्त बोल चल डायरेक्ट बापूजी काम काम दोन मिनिट दाम थांब एक मिनिट थांब खोल खोल. अरे मग तुझ्या बघते काय लगेच तुला कानोळे नजर तुझे कानोळेच वाट बरोबर पोपट पोपट नवीन दाखव इकडे इकडे दाखव. कधी बाजून चाय थांबवली दाखव चाय थांबवली कधी बाजून ड्रॉप लूट पटकन चल ड्रॉप लूट लवकर चल बघ हेलमेट विलमेट काय भेटतंय का. हे दोन कानाला लावायचे रॉकेट कसे आणि उडून जा. गावात नुसताच जड बॉक्स आहे. रिलायन्स ते लग्नात आहेराची पाकिटं जमा करायला असतात ना तसं मी हिच्याकडून हिचे गिफ्ट जमा करतो. नाव पण लिहितोय कोणी दिले. खाली दुकानात जाऊन काय करणार गुप्ताची वाट बघते माल लाया की नाही माल इथं भरते अजून तो तुला विचार माल लाया तू बोल पैसा लाया. परत किंडरजॉय एक एक चॉकलेट पॅक केले म्हणजे लय वायदा घाल. अरे जल्दी खोलो सुद्धा पनवेल निकल नाही. डॉलर वाला मोबाईल हमें भी देखने का मौका मिलना चाहिए कि नहीं. तो होती है मार कसे देणारी बघते फाइव स्टार आणि फायनली गिफ्ट आता निघालंय. फायनली जे मेन गिफ्ट आहे ते निघालेलं आहे याच्यामध्ये. आता काय या मुलीला ना आर्थर रोड जेल मध्ये टाकला पाहिजे या गोष्टीसाठी. ग्लास दिलाय ग्लास टू यू बाते हा फाशी ट्रॅक
खाली कर चॉकलेट सगळं चॉकलेट आहे ना मला तो मला बोललेला एक डबा फास्ट टॅग चा पण घे फास्ट टॅग चॉकलेट नवीन चॉकलेट निघाला फास्ट टॅग चॉकलेट अच्छा गाड्या राहिल्या ते गाड्या राहिल्या क्या बात आहे क्या बात आहे तुम्ही आमच्या कंपनीत काम कराल का जर कोण वन्य अधिकारी हा ब्लॉग बघत असतील तर हिला पहिला अरेस्ट करा किती पेपर वाया घालले त्या आंबे आंबे ठेवायला कामाला येईल ती पेटी तुम्ही मे महिन्यात फ्री आहेत का आंबे पॅकिंगला बोलवलंय कोकणात बाई हे बघा एवढं जे हे ते दिलंय जे परत ढांटण आहे हा हा आली पप्पी आली तुमची हे बघा एवढा गिफ्ट आहे चॉकलेटच चॉकलेट आहे सगळे हे अजून पॅक केले ते अजून काढलेच नाही अर्धे कचऱ्यात पण असतील परत हे मेलडीचा डब्बा नाही नवीन चॉकलेट इन्व्हेंट केलंय फास्ट ट्रॅक मेलडी हा फास्ट ट्रॅक मेलडी चॉकलेट छोटा बॉक्स घेऊन जा नंदू काय ओळख करून देणार की नाही वाईनी सोबत काय चाललंय हॅलो आई लगेच येतो घरी आमची पबजी पार्टनर फायनली सगळा कार्यक्रम आटापला हा आणि तो वैतागलाय इथं कार्यक्रम आटलाय तो वैतागलाय झालं हो गया बाय हो गया हो गया सगळा झालाय कार्यक्रम इथं इकडे आता पुढचा कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला काय थोडा वेळ दाखवलो भेटतो तुम्हाला परत हे सगळं पॅकअप करतो आता इकडे टाइम संपलाय थोडासा टाइम घेतलेला जास्त नाही घेतलेला इथं टाइम जास्त नाही लगेच बिल वाढवलं उभं आहे तिकडे बिल वाढवलं उभं आहे मागे बिल वाढवलं उभं आहे झालं झालं कार्यक्रम आपटलाय आपटलं आपटलं कार्यक्रम आम्ही आपटलाय जोरात आपटलाय चला माल लाया रोकला लाया बाई लोअर परेलला पॅनेन्सुलाच्या इकडे हा ढाबा आहे जर कोणाला बड्डे वगैरे करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा यश दहीगावकरला हे ओनर आहेत कॉन्टॅक्ट घ्यायला करा 500 रुपये कमिशन घेतो हा हा चला आता चाललोय मयुरीच्या घरी प्लॅन असा होता की तिला नाही सांगायचं होतं पण तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला कोण असेल त्याला माहिती असेल तर प्लॅन मिस करून जातो तर तिला कळलं तर तिला सोबतच घेऊन जाऊ आता आम्ही ती आमच्या सोबतच असेल रुक नाही जरा तर आता घरी जातो तिच्या घरी पण सेलिब्रेशन आहे रोहननी सेलिब्रेशन ठेवलंय तर तो सेलिब्रेशन करतो आणि नंतर मग व्लॉग संपू आपण गोरा करणार ना फायनली दीड एक तासाच्या दीर्घ वेळानंतर ट्रॅफिक मध्ये एकदम लोडून 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 बिल्डिंग मध्ये पोहोचलोय मरीच्या आघाडीच्या इथं कलिक भेटली की असं असतं काम करतात मग दोघ जण जॉबला एकत्र आहेत रेल्वेमध्ये ते जरा डिस्कशन दोघं पण नाही केले आज त्यामुळे जरा संतापलेत तापलेत टाक ना
मौज मगा श्रुती दिलाय सोने का पेंडर भी आया अपने पास किधर है मम्मी किधर है अरे अरे काय एवढा वेळ याला इथं मी इकडे 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 घे बस बस A few moments later. आता फायनली सगळा कार्यक्रम आपटलाय आपटलाय जोरात आणि ते करून झाल्यानंतर आता आम्ही आलोय पार्टीला मानपूरला लवीश रेस्टॉरंट आणि खातो आणि आपला ब्लॉग संपवायचा तुम्हाला माहिती आहे आत्ता एंड होत आलाय तर जेवतो आणि भेटतो तुम्हाला तर सगळं आता मागवले ट्रिपल राईस ट्रिपल राईस या जेवायला या बाय बाय much later तर फायनली सगळं म्हणजे एकदम सगळं झालंय जेवलो पण जेवण इकडे आलो तिकडे पोलीस फटके मारत होते त्यामुळे आम्ही इकडे आलोय हॅपी बर्थडे आणि आता तुम्हाला माहिती आहे आता आपला ब्लॉग संपवण्याची वेळ आले आणि संपवता संपवता एक छोटस सरप्राईज आहे ते तुम्हाला दाखवतो दोन मिनिटं बर्थडे टू गोटू तू हटक बिटक देतोय की काय आला हे छोटस सरप्राईज होतं लास्टचं ते हे आहे वाचून दाखव पूर्ण वाचून दाखव सिस्टर इज हार्ट अँड विदाउट हार्ट इकडे मयू 1503 1998 चे तू लहान आहे जाऊ दे हॅपी बर्थडे तो गोटो चला तर हे होतं लास्टचं सरप्राईज शेवटचं आजच्या दिवसाचं या 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 तर चला भावांनो आपले सगळे भाऊ लोक वगैरे आले वन साइड एकदम आपला ब्लॉग हा इथेच संपूया आणि मला माहिती आहे तुमचे मेसेज येतील की बँजो ब्लॉग कधी येणार तर ते पण अगं लाईट नाहीत ना नीट
तर ते पण 20 तारखेच्या नंतर कंटिन्यू असतील, कारण आता शो नसतात, म्हणजे होळीचा सीजन आहे तर काय लग्नाचे मुहूर्त नसतात, त्यामुळे आपले शो नव्हते, कॉल नव्हते. पण 20 तारखेनंतर शोज कंटिन्यू असतील. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा. बाकी काय नाही बोलत, आणि आपले बँजोचे ब्लॉग लवकरच येतील. आपल्या ग्रुपचे कामं वगैरे आहेत, माझ्या बाहेरचे पण दौरे आहेत माझ्या बाहेरचे. तर चला भाऊ, शेवटचा आता हा बाय, हा ब्लॉग मी इथंच संपवतो असं मी जाहीर करतो, आणि भेटतो तुम्हाला आपल्या पुढच्या चाबूकाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.